एक, शनीच्या प्रभावामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही कलह निर्माण होऊ शकतो, परंतु यामुळे नातेसंबंधही दृढ होतील. दोन, 2024 मध्ये 8, 17 आणि 26 तारखेला कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका, अन्यथा वाईट परिणाम होतील. नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये मेष राशीच्या लोकांसाठी 2024 चे राशीफळ तेही लाल किताबाच्या गूढ ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत. व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल, वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील, कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर. 2024 मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल, कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल, तसेच कोणत्या रंगांपासून दूर राहावे. 2024 मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुमची राशी मेष असेल तर तुमच्यावर बृहस्पती ग्रहाचा आशीर्वाद असेल, परंतु तुम्हाला राहूच्या युक्तीपासून दूर राहावे लागेल. अशा 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये, अन्यथा 2024 या वर्षामध्ये तुम्हाला अशा समस्यांना सामोरे जावे लागेल ज्यातून तुम्ही सुटू शकणार नाही. याशिवाय आम्ही तुम्हाला बरीच माहिती देऊ जी तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग जाणून घेऊयात लाल किताबानुसार मेष राशीचे भविष्य. मेष राशीसाठी करिअर आणि नोकरी. 1. तुमच्या कुंडलीच्या 10व्या घराचा स्वामी शनी 11व्या भावात प्रवेश करेल, त्यामुळे करिअर मध्ये प्रगती होईल. 2. शनी तुमच्या नोकरीत स्थिरता आणि पदोन्नती आणत आहे. तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर 2024 हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल आहे. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 2024 हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल. 3. या वर्षी तुम्हाला परदेशात जाण्याच्या अनेक संधी मिळतील, तसेच तुम्ही तुमच्या कामात अधिक व्यस्त असाल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर मार्च मध्ये तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. मेष राशीसाठी परीक्षा स्पर्धा आणि शिक्षण. 1. वर्ष 2024 मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. बृहस्पती तुमच्या 5व्या आणि 9व्या घरात असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे, यामुळे नशीब तुमच्या बाजूने असेल. 2. मात्र शनीचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी तुम्हाला तुमचे आचरण शुद्ध ठेवावे लागेल, अन्यथा केलेली मेहनत अयशस्वी होईल. 3. तुम्ही भ्रम सोडल्यास परीक्षेतील तुमची कामगिरी चांगली होईल, कारण राहू तुमच्यात गोंधळ निर्माण करेल आणि तुमचा निर्णय कमजोर करेल. तुम्हाला फक्त तुमच्या मेहनतीवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जातो. मेष राशीसाठी व्यवसाय आणि कामे. 1. 2024 या वर्षी 7व्या भावात गुरुचे राशी आणि 11व्या भावात शनीची उपस्थिती तुमच्या व्यवसायाला चालना देईल. 2. 2024 मध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन उंची गाठाल. जर तुम्ही मजूर, कंत्राटी, शिक्षण, स्टेशनरी, पुस्तके, गणवेश, लग्न, इव्हेंट मॅनेजमेंट अशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला यावर्षी विशेष लाभ मिळतील. 3. भागीदारीचा व्यवसाय असेल तर त्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. 2024 मध्ये तुम्हाला अचानक संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून हे मिळणे शक्य आहे. 4. तुम्हाला तुमच्या आचरणाकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा तुम्ही काही कायदेशीर अडचणीत अडकून व्यवसायात नुकसान होऊ शकते. मेष राशीसाठी कुटुंब आणि नातेसंबंध. 1. वर्षाच्या सुरुवातीला 5व्या भावात बृहस्पती असल्यामुळे जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी योग्य साथीदार मिळण्याची शक्यता वाढेल. यानंतर शनी महाराज वर्षभर कुंभ राशीत राहतील आणि तुमच्या 5व्या घराकडे पूर्ण दृष्टी टाकतील, यामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही कलह निर्माण होऊ शकतो, परंतु यामुळे नातेसंबंधही दृढ होतील. 2. तथापि तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. यावर्षी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान सहलीची योजना आखू शकता. आरोग्य. 1.
हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून संमिश्र परिणाम देईल, कारण भगवान बृहस्पती तुमचे आरोग्य सुधारण्याचे काम करेल तर राहू खराब करण्याचे काम करेल। अशा परिस्थितीत जेवणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा काही गंभीर आजारही होऊ शकतात। 2. शुद्ध सात्विक आहाराचा अवलंब केल्यास बरे होईल। ताप, ॲलर्जी, डोकेदुखी, दातदुखी, पोटाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब यापासून दूर राहा। मेष राशीची आर्थिक स्थिती। 1. आर्थिक दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असणार आहे, कारण शनिदेव 11व्या भावात असतील आणि तुम्हाला पैसा पुरवतील, तर 12व्या भावात बसलेला राहू देखील असेल। 2. या वर्षी तुम्ही खर्चावर जास्त लक्ष द्या। तुम्ही जर सट्टा बाजार किंवा शेअर बाजाराचे काम करत असाल तर ते सावधगिरीने करा। 3. बृहस्पती आणि नशिबाच्या कृपेने तुमची बँक बॅलन्स वाढेल, परंतु राहूमुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा हॉस्पिटलमध्ये तुमची बचत संपेल। लाल किताबनुसार खास उपाय। 1. आठवड्यातून एक दिवस उपवास करावा, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी गुरुवारी व्रत ठेवावे, कारण या वर्षी तुम्हाला गुरुला प्रसन्न ठेवावे लागेल, कारण हा ग्रह तुमच्या नशिबाचा निर्माता आहे। किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर हा एक असा ग्रह आहे जो नशीब बदलतो। पिवळ्या रंगाचा तिलक रोज लावावा, यामुळे तुमचा गुरु मजबूत होईल। 2. दुसरा सोपा उपाय म्हणजे दररोज सूर्योदयापूर्वी उठून उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करणे, यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत विशेष फायदा होईल। तुमची सरकारी नोकरी असेल किंवा राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला बढती मिळेल। 3. तिसरा उपाय म्हणजे जेव्हा इच्छा असेल तेव्हा वर्षातून किमान 2 वेळा चंडीपाठ करावा, हे तुम्हाला येणाऱ्या त्रासांपासून दूर ठेवेल। 4. जर तुम्हाला दररोज श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता, हे तुम्हाला व्यवसायात आश्चर्यकारक लाभ देईल, काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल। 5. आणखी एक सोपा उपाय, प्रत्येकाने दररोज हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे, परंतु मेष राशीच्या लोकांनी 2024 मध्ये रोज हनुमान चालीसा वाचावी, कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि राहूचा प्रकोप टाळण्यासाठी हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे। आता भाग्यवान क्रमांक, तारखा आणि रंग तसेच काही विशेष माहिती जाणून घेऊयात। 1. 2024 मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक 6 आणि 9 आहेत, तसेच भाग्यवान तारखा 6, 9, 15, 18, 24, 27 आहेत। या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल। 2. 8, 17 आणि 26 तारखेला कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका। 3. तुमचे भाग्यवान रंग निळे आणि पिवळे आहेत, पण काळा आणि तपकिरी रंग टाळावेत। 4. तुम्ही पुढील 3 गोष्टी करू नका। पहिला जुगार, दुसरा मद्यपान आणि तिसरे खोटे बोलणे। यासोबतच तुम्हाला शनी आणि राहूची मंद क्रिया टाळावी लागेल। आरोग्य आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घ्यावी लागेल। श्रोते हो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला तुमच्या राशीबद्दल 2024 हे वर्ष कसे असणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।